सर तुम्हाला हे कसं काय आठवलं की एवढं सुंदर गाणं तुम्ही बनवलं म्युझिक? ॲक्च्युली याची सुरुवात झाली होती रवी जे कोरिओग्राफर रवी हक्की आणि अजित जाडे आपले कोरिओग्राफर यांनी मला कॉल केला आहे, मला भेटले आणि यांनी सांगितलं मला की असं असं गाणं करायचं आहे, आपल्याला डान्स आयटम पाहिजे पण रोमॅन्टिकमध्ये पाहिजे. म्हणजे रोमॅन्टिकमध्ये डान्स आता डान्स होतं आयटम सॉन्ग होतं की असं होतं, पण रोमॅन्टिकमध्ये डान्स पाहिजे म्हणजे एक चॅलेंज होता माझ्यासाठी. पण दुसऱ्या दिवशी मी कंपोज केला आणि त्यांना पाठवलं, ते त्यांना ॲक्च्युली आवडला आणि बस त्यानंतर बस सुरुवात झाली गाण्याची. आणि त्यामध्ये मग लाईव्ह रिदम वगैरे करता आला, गाणं प्रोग्रामिंग चांगलं झालं आणि ह्याचे लिरिक्स खूप चांगले लिहिले माझ्या खूप एक क्लोज मित्र आहे यतीन त्रिंबकर करून लिहा क्या सही लिहा क्या हे कट कर माझा क्लोज मित्र आहे यतीन, त्यांनी खूप चांगले लिरिक्स लिहिले ह्याचे. तर बस अशा प्रकारे या गाण्याची सुरुवात झाली आणि बस. सर तुम्हाला असं का वाटलं की ते आदर्श शिंदेच या गाण्यात पाहिजे? आदर्श शिंदेचं असं आहे की जेव्हा मी गाणं कंपोज केलं तेव्हापासून मनात हेच होतं की हे गाणं गावं तर आदर्श शिंदे. जसं आपण गाणं कंपोज करतो आपल्याला कळतं की हे गाणं कोण गायला पाहिजे, तर ते मला ॲक्च्युली पहिल्यापासून एक हिंट डोक्यात होतं. आणि आपले प्रोड्युसर नितीन दा आणि आपले एक कोरिओग्राफर रवी दा अजित दाडे यांची सर्वांची इच्छा होती हे गाणं गावं तर आदर्श शिंदेने गावं. मग तेव्हा